विद्यार्थी मित्रांनो, मी कॅपिटल मॉडेल स्कूलमधून कविता मॅडम बोलते। मी इयत्ता 5 ला गणित हा विषय शिकवते। बघा, तुम्हाला मी मागच्या प्रश्नाला प्रकरण 1 मधील आपण राष्ट्रीय फळ आंबा हा पाठ बघितला। या पाठामध्ये आपण आधी बघितले आंबे किती असतात, किती प्रकारचे असतात, तोतापुरी, लंगडा, आपण खूप केसर आंबा, खूप प्रकारचे आंबे बघितले मागच्या पिरियडला। तर आज आपण तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारची वाणी पण बघितली। आज आपण कोणते वाहन किती काय आणतात ते आपल्याला बघायचे आहे। कोणते वाहन म्हणजे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, रिक्षा। आपण माल उत्पन्न घेऊन बाजारात घेण्यासाठी आपण काय करतो, वाहनांचा उपयोग करतो। तर आज आपण कोणते वाहन किती कैरे आणतात ते आपल्याला बघायचं आहे। तर लाकडाच्या बैलगाडी एक उदाहरण आहे। लाकडाच्या बैलगाडी जवळजवळ 200 किलोग्रॅम कैऱ्यांचे वहन करते। किती करते? 200 किलोग्रॅम कैऱ्यांचे वहन करते। परंतु दुसऱ्या प्रकाराची वाहने कोष्टकात दर्शवल्याप्रमाणे जास्त कैऱ्या किंवा कैऱ्यांचा बॉक्स आणू शकतात। तर कोष्टकात प्रत्येक प्रकाराच्या वाहनांची गती दर्शवलेली आहे की ज्यामुळे माहिती मिळते की प्रत्येक वाहन 1 तासात किती अंतर कापेल। ते 1 तासामध्ये प्रत्येक वाहन किती अंतर कापेल। रिक्षा आहे तर ती काय हळू चालेल, ट्रॅक्टर आहे तर त्याच्यामध्ये थोडा जोरात चालेल, आणि जर त्यावेळी मोठी ट्रक असेल तर ती काय तो जास्त वेगाने धावेल। तर बघा, तुम्हाला इथं कोष्टक दिलेले आहे पान नंबर 9 वरील। बघा, तुम्हाला कोष्टक दिलेले आहे। या कोष्टकावरून 3 उदाहरणं दिलेली आहेत। कोष्टक पहा आणि मोजणी करा। तुम्हाला मी पान नंबर 9 वरील पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते। कोष्टक पहा आणि मोजणी करा। पान नंबर 9 वरील प्रत्येक वाहन स्वतःच्या 7 फेरो एकूण किती कैऱ्या आणतील। ते किती काय आणतील, ते किती काय आणतील प्रत्येक वाहन। कोष्टक पहा म्हणजे पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते आहे। प्रत्येक वाहन स्वतःच्या 7 फेरीत एकूण किती कैऱ्या आणतील। तर बघा, आता कोष्टकात दिलेले आहे की बैलगाडी आपण काय म्हणते, बैलगाडी जवळजवळ किती चालते, 200 किलोग्रॅम। तर बैलगाडी किती चालते, पहिल्याच बॉक्समध्ये होणार पहिला 200 ने एका फेरी कैऱ्यांचे झालेले वाहन किती किलोग्रॅममध्ये 200। तरी वाहनांची गती किती, 1 तासात किती आहे, 4 किलोमीटर ते अंतर कापत असते। तर म्हणून आपण उदाहरण सोडू। प्रत्येक वाहन स्वतःच्या 7 फेरीने एकूण किती कैऱ्या आणतील। तर म्हणून 1 फेरीत वाहन किती आणेल, 200 कैरे आणेल। एका फेरीत वाहन 200 कैरे आणेल, म्हणून 7 फेरीत वाहन किती आणेल इथं आपल्याला प्रश्न आला। तर म्हणून काय केलं, 200 गुणिला आहे आपण 200 गुणिला। तर कोष्टकमधून 200 घेतले, 200 गुणिला किती फेरे आहेत, त्या 7 फेरे आणायचे। तर 7 बरोबर किती, 1400 कैरे आहे। त्यांचं काय करायचं, गुणाकार करायचं आहे। 200 गुणिला 7 बरोबर 1400 कैरी आणतील। किती कैरा आणेल म्हणते, बैलगाडी 1400 कैरी आणेल। तर तुम्हाला ब आणि क, ट्रॅक्टर 7 तासात किती अंतर कापेल आणि 3 चाकाच्या मालकाला रिक्षेला 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल, हे 2 उदाहरणं तुम्हाला घरून सोडवायची आहेत। कोष्टक पाहून ते उदाहरणं सोडवायचे आहेत। तसेच तुम्ही कितीक मोठ्या संख्या बघितल्या असाल, 1-4 मध्ये तुम्ही शिकलात असाल, तर लाख विषय तुम्ही ऐकलेत असाल, 100-1000 विषय ऐकले असाल, तर तुम्हाला याशिवाय तुम्ही लाख संख्याविषयी काही ऐकले आहे का, 1000 2000 100000 1 लाख अशी संख्या। तर 1000 ला संख्येमध्ये लिहा। 1000 ला संख्येमध्ये कसे लिहितात आपण, 1000 संख्येला आपण किती शून्य असतात, 3 शून्य असतात। तसेच आता 100000 ला किती लिहायचे शून्य झालं आपण, आता आपल्याला किती लिहायचे आहे, 100000। 100000 ला किती, 3 शून्य किती झाले, 3 शून्य म्हणजेच किती झाली ही संख्या, 1 लाख अशी संख्या झाली। तर आपल्या विस्तारामध्ये परिवहनासाठी जवळजवळ 2 लाख वाहने असतील, तर त्यापैकी अर्धे तर ट्रकच असतील, तर त्या ट्रकांची संख्या किती असेल, तर 2 लाख भागीला किती करायचे, 4, त्याचा अर्ध भाग, तर बरोबर किती येतात, 50000 असं येतात। तर पान नंबर 11 वर बघा, 11 वर मी तुम्हाला उदाहरण सांगते। फळांचा बाजार, फळांचा बाजार तुम्ही बघितलाच असेल, फळांचा बाजार तुम्ही बघितलाच असेल। तर फळांच्या बाजारमध्ये तुम्ही मार्केट ॲट म्हणजे काय, कृषी उत्पन्न समिती। तर त्या मार्केट ॲट किंवा फ्रूट मार्केट म्हणजे फळांचं मार्केट किंवा भाजीपाला मार्केटमध्ये तुम्ही गेले आहेत का, गेले असाल, जातात तुम्ही बघायला, तर तुम्हाला माहितीच असेल की खूपच गोंगाट असेल ना, तिथं काय असतो, खूपच गोंगाट असतो मार्केटमध्ये। पण मार्केटमध्ये गोंगाट असलेल्या स्थळाला आपण मार्केट का म्हणून ओळखतो, कशासाठी ओळखतो आपण, तर आज शहरांचे मुख्य फ्रूट मार्केट खूपच काय आहे, व्यस्त आहे। तर अनेक
खूपच कैद्या आल्या आहेत। प्राणी म्हणजे वेगवेगळ्या वाहनांमध्ये रिक्षा बैलगाडी तशा अनेक प्रकारमध्ये आलेल्या आहेत। त्या प्रकारच्या वाहनांमध्ये कैद्या खूपच मार्केटला आलेल्या आहेत। ते विक्री करणारे आवाज करून काय करतात, स्वतःच्या कैद्यांची प्रशंसा करतात। काय करतात, स्वतःच्या आंबे कसे विकतात, भाजीपाला तुम्ही बघितलंच असेल, भाजीवाला फळावाला तो कशा प्रकारचे फ्रूट वाले कसे बोलतात, नाही या माझे जवळचे आंबे चांगले आहेत, कमी भाव आहेत, आंबे चांगले आहेत, गोड आहेत, अशा प्रकारे त्यांचा धंदा करतात। तर आणि काय भाव सांगून ग्राहकांना बोलत असतात, काय तर भाव सांगतात आणि ग्राहकांना त्यांच्याजवळ बोलवतात। तर सौजी भाई पाय नंबर 11 वरती तुम्हाला इथे लिहिलेले आहे, सौजी भाई इकडे या, इकडे या, वलसाडी आंबा तोतापुरी आंबा 40 रुपये किलो घेऊन जा। सौजी भाई काय, सौजी भाईकडे किती रुपयाचा वलसाडी आंबा आहे, किती रुपयाला विकत आहेत ते, तर 40 रुपयाला विकत आहे। तर मैपत भाई इतकी स्वस्त कुठेच नाही, मैपत काय नाही, इतकी स्वस्त आंबा कुठेच नाही, म्हणजे आपूस आंबा 60 रुपये किलोने विकत आहे। किती किलोने, सैपत भाई मैपत भाई 60 रुपये किलो प्रमाणे विकत आहे, तर सौजी भाई 40 रुपये किलोने आंबे विकत आहे। तर मधुबेन उत्तम गुणवंत असणारे केसर आंबा, केसर आंबा तुम्ही खाल्लाच असेल, तर केसर आंबा 150 रुपये किलो प्रमाणे विकतो। तर राजाराम लंगडा आंबा 500 रुपये किलोने विकत असतो, राजाराम कितीने विकतो, 50 रुपये 50 रुपये किलोने विकतो। तर हे पाय वाचलं तर आपल्याला संकटातून काढू शकेल अशी 8 किलोग्रॅमच्या बॉक्समध्ये साफ पडलेली थोडी कच्ची कैरी पिकविण्यासाठी गिरची सुगंधित केसर कैरी जयदीपने आणली आहे। कोणी कमावली थोडीशी कच्ची कैरी सुगंधित आहे, ते सुगंधित केसर कैरी, त्या कैरीचं नाव आहे, ती जयदीपने आणलेली आहे। तो असं तो म्हणत आहे, तर आपल्या घरी आधुनिक पद्धतीने स्वतः पिकेल असे 8 किलोग्रॅमपेक्षा जास्त आंबे या बॉक्समधून निघेल आणि बॉक्सचा भाव 1200 रुपये घेणार आहे। किती घेणार आहे, तो 1200 रुपये घेणार आहे। तर जयदीपने स्वतःची केसर कैरी किती रुपये किलो ग्राम भाव निघली असेल मग, तर जयदीपने उदाहरण बघा सरावसाठी पान नंबर 11 वरील आहे, जयदीपने स्वतःची केसर कैरी किती रुपये ग्राम भाव निघली असेल, मी उदाहरण तुम्हाला इथे देऊन दिलेलं आहे। जयदीपने स्वतःची केसर कैरी किती रुपये किलोग्राम भावाने विकली, तर किती किलोग्राम भावाने विकली, तर जयदीपने 8 किलोग्रॅममध्ये 1200 रुपये भावाने विकली। किती विकली असेल, 1200 रुपये भावाने आपल्याला त्यांना सांगितले, सॉरी 1200 रुपये भावाने त्याने घेतली। तर 8 किलोग्रॅम कैरी चा बरोबर किती आहे, ते 1200 रुपये आहे। म्हणून 1 किलो कैरीचा भाव किती असेल मग, तो आपल्याला काढावा लागेल। तर म्हणून 1200 भागिले 8 बरोबर 300 रुपये किलोग्रामाने विकले। 1200 ला 8 ने काय करायचं आहे, भागायचं आहे। तर 8 1 8 12 मधून 8 किती होतात, 4, तर 8 म्हणजे किती, 40। किती आला, 0, आता या 0 ने भागायला भाग जातो का, 0 म्हणजे नाही, म्हणून 0 ला म्हणून किती आले, 150। म्हणून 150 रुपयाने किती प्रत्येक महिन्याला किती रुपये एकत्र करतात, तर प्रत्येक महिन्याला किती करतात, 25। तर
25 रुपये प्रत्येक महिन्याला काय करते वाचवत आहात मनजमा करता तिथं तर मग आपलं उत्तर आहे 20% जे गुणिले आपण किती केले 20 गुणिले किती केले 25 बरोबर किती झाले 500 25 20 गुणिले 25 बरोबर 500 रुपये करतात म्हणून 500 गुणिले किती एका वर्षात किती महिने असतात 12 महिने म्हणून 5 ने 1 वर्षात किती होते 12 गुणिले 500 गुणिले 12 बरोबर किती 6000 मतलब तर आपण
नहीं तो अपना आप